स्टूडेंट्स, माझे नाव स्वाती पाटील। मी आज LKG च्या मुलांना पहिला धडा अक्षरांचे अवयव हा शिकवणार आहे। चला मुलांनो, आज शिकूया अक्षरांचे अवयव। प्रथम स्लीपिंग लाईन येते, यालाच मराठीमध्ये अळवी रेष म्हणतात। यावरून रेष ड्रॉ करूया। दुसरी लाईन स्टँडिंग लाईन येते, यालाच मराठीमध्ये उभी रेष म्हणतात। त्यावरून रेष ड्रॉ करूया। यानंतर उजव्या बाजूने तिरकी रेष येते, यालाच इंग्लिशमध्ये स्लॅन्टिंग लाईन म्हणतात। यावरून रेष ड्रॉ करूया। नंतर डाव्या बाजूने तिरकी रेष येते, यालाच इंग्लिशमध्ये स्लॅन्टिंग लाईन म्हणतात। यावरून रेष ड्रॉ करूया। आता आपण कर्व शिकूया। प्रथम उजवा कर्व, उजव्या बाजूने रेष ड्रॉ करूया। नंतर डाव्या बाजूने कर्व येते, त्यावरून रेष ड्रॉ करूया। यानंतर डाऊन कर्व येते, त्यावरून रेष ड्रॉ करूया। शेवटचे कर्व हे अप कर्व येते, त्यावरून आपण रेष ड्रॉ करूया। थँक्यू।